हॅलो फ्रेंड्स वेलकम टू टेस्टी ट्रीट्स बाय राधिका आज मी बनवणार आहे सोलापूरचा खास एक असा पारंपरिक पदार्थ पेंटपाला जो की खूप खमंग मस्त आणि अतिशय पौष्टिक आहे करायला अतिशय सोपा त्यासाठी इथे मी घेतली आहे तुरीची डाळ वाटी आणि पाववाटी घेतली आहे हरभार्याची डाळ यांना मी धुवून भिजवून घेतलं आहे आता एका कढईत किंवा पातेल्यात आपल्याला या डाळी मोकळ्या शिजवून घ्यायच्या आहेत इथे ही आम्ही दोन्ही डाळी स्वच्छ धुवून घेतल्या आहेत आता ह्याच्यात घालायचं आहे पाणी दुप्पटपेक्षा थोडं जास्ती असं पाणी घालायचं आहे आणि बारीक आचेवर आपल्याला ही डाळ शिजवायची आणि याचा जो असा ऊत येतो हा आपल्याला काढून घ्यायचा आहे साधारण पंधरा मिनटात ही डाळ शिजते आपल्याला ही डाळ एकदम बारीक करायची नाही आहे ही डाळं डाळं राहील इतपतच आपल्याला शिजवायची आहे हे बघा पाणी आटलेलं आहे आता याच्यात मी घालणार आहे थोडं मीठ मीठ तुम्ही आधीही घालू शकता जेणेना डाळ लवकर शिजते ही बघू शकता तुम्ही डाळ व्यवस्थित शिजली आहे हाताने दाबली जाती आहे थोडं पाणी आटेपर्यंत शिजवायची आहे हे पाणी आटलं आहे हे तुम्ही बघू शकता छान डाळ मोकळी शिजली आहे आता याच्यात घालायचं आहे कारळाचं कूट कारळं व्यवस्थित मंदाचेवर भाजून घ्यायचं आहे आणि त्याची पूड करून घ्यायची आहे इथे मी घालणार आहे साधारण तीन ते चार मोठे चमचे कारळाचा कूट गा घालून घ्यायचा आहे जितकी डाळ आहे त्याला व्यवस्थित लागेल इतपत कूट आपल्याला घालायचं आहे आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा ही डाळ छान मोकळी झाली आहे आता याच्यासाठी करायची आपल्याला एक फोडणी त्यासाठी घेतला आहे मी इथे एक पॅन पॅनमध्ये घ्यायचा आहे एक मोठा चमचा तेल तेल व्यवस्थित गरम झालं की त्याच्यात घालायची आहे मोहरी आणि जिरं आता याच्यात घालायचं आहे कढीपत्ता आता याच्यात घालायचा आहे बारीक चिरलेला कांदा याला थोडा जास्ती कांदा घालतात फोडणीत आणि हा कांदा व्यवस्थित परतून घ्यायचा आहे भाजी नसताना करण्यासाठी हा एक मस्त हो असा पर्याय आहे अतिशय खमंग आणि खूपच रुचकर होतो घालायचा आहे ठेचलेला लसूण आणि हा पण व्यवस्थित परतून घ्यायचा आहे या पेंटपाल्यासोबत भाकरी कडी असा भेद केला जातो आणि खूपच छान लागतं हे भातासोबत कांदा व्यवस्थित परतून झालेला आहे आता याच्यात घालायची हळद चवीप्रमाणे लाल तिखट आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तिखट तुम्ही चवीप्रमाणे कमी जास्त करू शकता पण हा पेंडपाला खमंग खूप छान लागतो त्यामुळे तिखट थोडंसं जास्ती चवीला चा छान लागतं आता याच्यात घालायची आहे डाळ जी आपण मिक्स करून ठेवली होती ही डाळ याच्यात घालायची आहे आणि याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि साधारण पाच एक मिनटं आपल्याला हे असंच परतायचं आहे जेणेकरून तो मसाला ते डाळ सगळं एकजीव व्यवस्थित होईल आपल्याला याला जास्ती दाबून नाही परतायचं गरमागरम पेंटपाला गरमागरम भाकरी कढी आणि भातासोबत सर्व करा एकदा नक्की ट्राय करून बघा